रामकृष्ण आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज मी तुम्हाला अडतीस मापाचं फुल प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला कुठे स्किप नका करू कारण मी कटिंग काही अशीच दाखवणार नाही तुम्हाला की कटिंग दाखवून दिली व ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवलं नाही तर मी स्वतःचाच ब्लाऊज तुम्हाला कट करून दाखवणार आहे तसंच तुम्ही बघू शकता मी हे जे ब्लाऊज घातलेलं आहे अंगात याच ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे त्यासोबत आपण कशा प्रकारे कट करून घेणार आहेत सुद्धा खूप सुंदर असे आपल्या तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तुम्ही तुम्हाला जर असंच ब्लाउज शिकायचे असेल तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला करा लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रोजचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तर हे बघा हे जे बॅक पार्ट तुम्ही बघत आहेत याचा आपण डिझाईन खूप सुंदर बनवलेली आहे तर याच्या व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता नाहीतर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत लिंकसुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे। आता याची तयार उंची आपली पंधरा आलेली आहे म्हणजे आपण याला साडेपंधरा उंचीला घेतलेलं होतं तर आता फ्रंट पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे म्हणजे सोळा इंच मी तर उंची घेतलेली आहे त्यानंतर आता शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाचचा तसाच मुंडा घेतलेला आहे आपण इथं साडेपाच इंचचा शोल्डर व मुंडा आपण साडेपाच असं घेतलेला सा आहे त्यानंतर आता इथं आपण फुल प्रिन्सेस कट ब्लाऊज बनवणार आहेत तर छातीचे चौथा प्लस शिलाई मार्जिनचे दोन इंच व अजून आपण जो त्याला जोड देणार आहे त्याच्यासाठी एक इंच असं आपण बरोबर टोटल तीन इंच इथं वाढवलेलं आहे जेवढं वर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला खाली पण घ्यायचं असतं त्यानंतर आता इथं मुंड्याचा आकार मी असं देऊन घेतलेला आहे मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आपण रुंदी घेतलेली आहे अडीच अडीच इंचावरती आपण रुंदी घेतली व क्रॉसमध्ये असं मी साडेसात गडा मोजलेला आहे तसंच आता आपल्याला गड्याचं इथं काटकोण तयार करायचं आहे व त्याच्यातून आपल्याला छान असा आकार द्यायचा आहे तर मी इथं पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण टक्स पॉईंट टाकून घेणार आहेत नऊ प्लस अर्धा इंच मी दहावर पॉईंट लावला तसंच बंद बंदगडीपासून मी चार इंच मोजलेलं आहे त्यानंतर खाली आपल्याला साडेतीन इंच मोजायचं आहे तर चार व साडेतीनचे पॉईंट आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे व मुंड्यामध्ये आपल्याला हा क्रॉसमध्ये असा बरोबर जो आहे तो आपल्याला लाईन भिडवायची आहे त्यानंतर साडेतीनपासून पुढे दोन इंच मोजलं आपण तसंच उभंसुद्धा दोन इंच मोजलेलं आहे व अशा प्रकारे आपला जो प्रिन्सेसकडचा आकार असतो तो आकार मी इथं देऊन घेतलेला आहे एकदम परफेक्ट असा आपला इथं आकार देऊन झाला तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला कमरेच्या चौथा प्लस हे टक्सचे दोन इंच त्यानंतर शिलाई मार्जिनचे दोन इंच आपल्याला इथं वाढवायचं आहे तसंच आपण जो जोड देणार आहे तर जोड्याला एक इंच एक्स्ट्रा लागणार आहे अशा प्रकारे आपण इथं जेवढं वर असतं तेवढंच जरी आपण ते खाली घेतलं तरी आपलं हे परफेक्ट असं येतं व छातीत मापाचा आपला फरक असतो तर इथं आपला सात इंचचा फरक आहे त्यामुळे कसं आपलं वरचं जेवढं माप असतं तेवढंच जर खाली घेतलं तर आपलं इथं बरोबर आपल्याला मापं मिळतात तर अशा प्रकारे आता आपलं हे जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तसंच मेन कापडवरसुद्धा आपल्याला हे ठेवून कट करायचं आहे तर आता मी हे दोघं पार्ट मोकळे करणार आहे नीट लक्षपूर्वक बघायचं आहे आपल्याला हा जो टक्सचा जो मे वेस्टेज पार्ट आहे तेसुद्धा आपल्याला काढायचं आहे तेव्हाच आपला जो आहे तो प्रिन्सिस कट इथं तयार होणार आहे तर आता मेन कापडवरती सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर त्याच्यावर आपण बरोबर द्या कापडवरती आस्तर ठेवून घेणार आहेत आस्तर ठेवून त्याच्यावरून आता आपण बरोबर गळ्याकडच्या बाजूने टिप टाकून घेऊ पान आकारचा आपण गडा घेतलेला आहे तर तिथं आपल्याला मस्त पाव पाव इंचावरून अशी टिप टाकायची आहे म्हणजे मी गळा इथं अल्टर करून घेत आहे नेहमीप्रमाणे मी, मी गळ्याला होता येईल तोपर्यंत तो गडपट्टी लावतच नाही जेव्हा माझे जे प्रिन्सेस कट किंवा फोरटेक्सचं ब्लाऊज असतं तेव्हा मी गडपट्टी लावत नाही कारण मी डायरेक्ट अल्टरच करून घेते आस्थरचं ब्लाऊजला म्हणजे आपला जो गडा असतो तो, तो एकदम परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये इथं तयार होतो जर तुम्ही नवीन शिकत असणार तुम्हाला असं थोडा डाऊट जात असेल तर तुम्ही असं अल्टर नका करत जो गडा म्हणजे गड गडपट्टी लावूनच तुम्ही गडा त आपलं तयार करून घेत जा कारण तुमच्या जर उंचीमध्ये थोडंफार कमी जास्तपणा झालं शिवताना तर मग आपल्याला त्या गळ्यामध्ये कवर करता येतात आता माझा इथं गळा फिनिशिंगला झालेला आहे त्यानंतर आपलं हे साईड पॅटर्नसुद्धा आपण अशा प्रकारे टच करून घेणार आहे अस्तर त्याच्यावरती व एक्स्ट्राचा आजूबाजूचं कट करून आपण त्याला रेडी करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपले हे तयार झालं त्यानंतर आता आपल्याला हे पार्ट असे ठेवायचे आहेत बरोबर असं ठेवून आता त्याच्यावरून आपण पलटवून घेतलेलं आहे तर आपल्याला प्रिन्सेस कट जे आहे ते पाठ जोडायला खालून सुरुवात करायची असते हे लक्षात घ्यायचं कारण आपण वरती फक्त बॅक मुंड्याचा आकार असतो तसाच आकार दिलेला आहे तर फ्रंट मुंड्याचा आकार आपण संपूर्ण आपलं ब्लाऊज जेव्हा शिवून होतं शोल्डर जोडले जातात तेव्हा आपण इथं फ्रंट मुंड्याचा आकार देणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खालून सुरुवात करायची असते जॉईन करायला वरून नाही सुरुवात करायची मुंड्याकडून खालच्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची असते हे बघा एकदम परफेक्ट असा खूप सुंदर असा पप तयार झालेला आहे पण आता इथं काय आहे माझं जे आई उकपट्टी आहे ती मला छोटी हवी तर मी इथं बरोबर फोल्ड करून सेंटरला फोल्ड केलेला आहे व अर्धा इंच वा असं घेऊन टक्स तिथं मी घेऊन घेत आहे तर असा टक्स घेतल्याने आपला जो पप असतो त्याला खूप सुंदर असा लुक येतो व आपली जी आई उकपट्टी असते तीसुद्धा आपली छोटी होऊन जाते उंचीला तर तुम्हाला आवडेल तरच तुम्ही टक्स घ्या नाही पण घेतला तरी चालणार आहे नुसतं आपण एवढं प्रिन्सेस कट जरी जोडला तरी आपला पब जो आहे तो एकदम छान असा इथं तयार झालेला आहे पण मला असं टक्स आवडतो म्हणून मी आडवा टक्स असा घेऊन घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला खाली बघायचं आहे सरळ आहे का आपलं झालेलं आता ते आपले हे जे आहे ते जोडं जोडल्यानंतर सरडच आलेलं आहे तरी पण आपण इथं नॉर्मल असं सेप देऊन कमरपट्टी जी आहे ती आपण इथं लावून घेणार आहेत आता कमरपट्टी आपण शिद्यावरून लावून घेतली त्याच्यावरून आपण दापटीप टाकून घेणार आहेत व दापटीप टाकून आता आपण तिला संपूर्ण जे आहे ती अशी अर्धा इंचावर फोल्ड करून संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे नंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही इथं आतशिलाई करू शकता अशा प्रकारे आपली फिनिशिंगमध्ये इथं पट्टी लावून झालेली ला आहे दोघं बाजूला मी सेम पद्धतीने लावून घेतल्या पट्ट्या तुम्ही बघू शकता माझी जे आईहूक पट्टीसाठी जो कापडा आहे पुढे व तर तो आपला सारखाच येत आहे बरोबर कमी जास्त कुठंच झालेला नाही आहे उंचीला तर आता इथे मी पट्टी लावून घेत आहे सर्वप्रथम आपल्याला पट्टी लावायची असते तर माझी खालून व ववरून दोघं बाजूंनी फिनिशिंग आहे त्यासाठी मी खालून ववरून दोघं बाजूंनी पट्टी जी आहे ती अशी फोल्ड करून ठेवून घेतलेली आहे तसंच दापटीप टाकून आपल्याला ही जी पट्टी आहे ती संपूर्ण आतमध्ये टाकायची आहे व त्याच्यावरून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर आपण इथं आयपट्टीसुद्धा लावून घेणार आहेत तर मी इथं मशीनचेच आय बनवून घेतलेले आहे आता आपले हे संपूर्ण फ्रंट पार्ट रेडी झालेलं आहे तर त्याच्यावर आता आपण आपलं हे जे बॅक पार्ट आहे तयार झालेलं ते ठेवून पाहू व उंची पाहून घ्यायची आहे आपल्याला बरोबरच आलेली आहे का तर आपली इथं उंची व्यवस्थित आलेली आहे तर हे जे ब्लाऊज आहे ते संपूर्ण मी तुम्हाला कटिंग व स्टिचिंग तुमच्यासमोरच तुम्हाला दाखवत आहे तर आपल्याला फक्त शोल्डर कटच्या बाजूने उतार द्यायचं आहे शोल्डर नको उतरायला त्यासाठी आपण शोल्डरकडच्या बाजूने उतार देऊन शोल्डर जोडून घेतलेले आहेत तसंच आता खालच्या बाजूला आपल्याला हे चारही जे भाग असतात आपले ते आपल्याला इथं लावून बघायचे आहेत व इथं कमरेच्या चौथा टाकून आपल्याला शिलाई मार्जिनच्या ॲड करून जेवढं काही एक्स्ट्रा आपलं उरत असेल तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आपलं हे असं कट करून घेतलं तसंच आता वरतीसुद्धा आपल्याला बघायचं आहे जो मुंड्याचा आकार आहे तो आपण दिलेला नव्हता फ्रंट पार्टला तर हे जी चारी बाजू असतात ते आपल्याला बाही जोडण्याच्या आधी बघायचे असतात ते सारखेच यायला हवे तर आपण इथं त्यांना सारखं करून घेतलं तसंच आता आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी काय करत आहे जो आपला बॅक मुंड्याचा आकार आहे त्याच आकाराने याला आधी व्यवस्थित कट करून घेत आहे मग नंतर आता आपण बॅक पार्ट बाजूला करून फ्रंट पार्टवरती आकार देऊन घेणार आहेत जो खोल आकार असतो आपल्या मुंड्याचा तो आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण हे जे साडीतलं कापड होतं आपलं त्याचं जर घेतलेलं आहे मी इथं बरोबर चार फोल्डमध्ये आपली घडी घातलेली आहे तर इथं मी क्रॉसमध्ये छातीचा चौथा भाग टाकत आहे घडी बाही कटिंगसाठी मी छातीच्या चौथा घेत असते नेहमी कारण माझे दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये घेतलेलं असतं म्हणून तर इथं साडेनऊवर मी अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करून घेतलेलं आहे म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर उंचीला मी घेतलेली आहे बाही आपली इथं बरोबर साडेसात इंच मी उंचीला घेतलेली आहे तर ही जी बाई आहे ती आंब्रेला बाईसारखी बाई मी बनवणार आहे कापड आपलं इथं कमी आहे कारण आंब्रेला बाईला बराच कापड लागतो पण कमी कापडमध्ये सुद्धा आपल्याला हाऊस कशी पूर्ण करायची आपली तर त्यासाठी मी असं तुम्हाला आहे एकदम शॉर्टकट पद्धतीने तर आता इकडे उतार जिकडे असतो आपला तिकडे मी तीन इंच मोजलेला आहे व इकडचा पॉईंट तीनचा व इकडचा आपला साडेसातचा पॉईंट तर आपल्याला हे दोघं पॉईंट बरोबर पौं राऊंड शेपमध्ये असे मॅच करून घ्यायचे आहेत तर आपण जसं वरून आकार देतो आपली नॉर्मल सिंपल बाईला कसा वरचा आकार असतो तर याचा दिसत आहे पण हा आकार आपला खालचा असणार आहे व हा जो सरळ आहे साडेनऊ मोजलेला तो आपला मुंड्याकडचा भाग असणार आहे आपण तिथं जोडणार आहेत बाईला तुम्हाला मी दाखवणारच आहे तसं त्यानंतर आता आपला हा जो राऊंड शेप आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असं कट करायचं आहे एकदम आपल्याला सावकाशपणे कट करायचं आहे तर तिथं कैची पण एकदम सफाईदार चालवायची असे गच्चे पडू द्यायचे नाही कारण तिथं आपल्याला पिको करायचं आहे हे बघा असं कट करून झाल्यानंतर आपल्या हे ज्या बाह्या आहेत त्या मोकळ्या करून अशा प्रकारे दिसत आहेत अजून आपल्याला यांना मोकळं करून जे पॉईंट आलेले असतील ते असे असे राऊंड शेपमध्ये करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गोल आकारावरती हे बघा अशा पद्धतीने मी इथं पिको करून घेतलेलं आहे तर पिको करून झाल्यानंतर आपल्याला ही बाही जी आहे ती अशा पद्धतीने आपण जशी साधी बाही जोडतो आपली तशी आपल्याला इथं जोडायला घ्यायची आहे पण आता आपलं हे ट्रान्सपरंट कापड आहे साडीतलं एकदम असं सिंथेटिक कापड आहे सुटसुटीत कापड आहे त्यामुळे कसं आपल्याला एक टीप अशी टाकायची आहे आणि ते दिसणार आहे त्यासाठी आपला हा बाहीचा जोड नको दिसायला त्यासाठी आपल्याला याच्यावरून दाब टाकायची आहे हे बघा संपूर्ण बाही आपली व्यवस्थित अशी पुरलेली आहे कमी आपली सा सूट तर आपली पडणारा नीन जर थोडीफार जास्त झाली साडीचं कापड असं सुटसुटीचं असल्यामुळे तर एक हात प्लेट आपण तिथं घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला इथं दापटीप टाकायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हा जो जोड आहे आपला तो संपूर्णपणे आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे व अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बाहीवरती दापटीप टाकून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला दोघं ज्या बाह्या आहेत आपल्या त्या स्टिचिंग करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला बघत चालायचं आहे वस स्टिचिंग करून घ्यायचं आहे हे बघा आता आपली बाई जोडून झाली बाईला जो आहे तो खूप सुंदर असा आपल्या इथं लुक आलेला आहे मी तर तुम्हाला दाखवलेलंच आहे अंगात घालूनसुद्धा हे जे ब्लाऊज आहे ते फिटिंगलासुद्धा एकदम छान असं बसलेलं आहे तंतोतंत फिटिंगला आलेला आहे कुठंच असं फुगा वगैरे चिळून कुठंच पडलेली नाही शिवाय बाईसुद्धा आपली एकदम छान अशी दिसत आहे तर नेहमीप्रमाणे मी ही जी आहे ते ब्लाऊजची फिटिंग करून घेतलेली आहे व ब्लाऊज तुमच्या समोर तयारच आहे अशा प्रकारे एकदम छान असं तर मैत्रिणींनो शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करा बेल ऐकून क्लिक केल्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ आहेत त्याची सूचना तुम्हाला मिळत जाईल तर तुम्हाला रोजच माझ्याशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद